भारत माता की, भारत माता की, भारत माता की, छत्रपति शिवाजी महाराज की, छत्रपति शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की, जय भवानी, जय भवानी, जय 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 भवानी, जय 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 शिवाजी। हिंद विश्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो। आणि खऱ्या अर्थाने माथाडी आणि मराठा या दोन घटकांकरता एक मोठा संघर्ष करून आपल्या जीवाचं बलिदान देणारे, आपल्या सर्वांचे प्रेरणास्थान, आपल्या सर्वांचे नेते आमदार अण्णासाहेब पाटील यांच्या 90व्या जयंतीच्या निमित्ताने त्यांना विनम्र श्रद्धांजली आणि आदरांजली अर्पित करतो। आजच्या या आपल्या कार्यक्रमामध्ये मंचावर उपस्थित असलेले, आपल्या सर्वांवर मनापासून प्रेम करणारे महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते आदरणीय गणेश नाईक साहेब, आपल्या लोकप्रिय आमदार मंदाताई म्हात्रे, प्रवीणजी दरेकर, छत्रपती शिवेंद्रराजे भोसले, निरंजनजी डावखरे, त्याचप्रमाणे मंचावर उपस्थित संजीवजी नाईक, संदीपजी नाईक, एकनाथजी जाधव, गुलाबराव जगताप, सागरजी नाईक, रामचंद्रजी घरत, राजेशजी नार्वेकर, अशोकजी शिंदगारे, आपले माथाडीचे नेते आणि आमदार शशिकांतजी शिंदे आणि आपल्या सर्वांचे लाडके नेते, माथाडींचे नेते आणि अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष, अत्यंत पोटतिडकीनं आपल्या व्यथा ज्यांनी मांडल्या ते आमचे बंधू नरेंद्र पाटीलजी, मंचावर उपस्थित सर्वच मान्यवर आणि उपस्थित सर्व माता भगिनी आणि बंधूंनो, स्वर्गीय अण्णासाहेब पाटील यांच्या जयंतीच्या निमित्ताने आपण या ठिकाणी दरवर्षी एकत्रित येतो आणि एक प्रकारे हा कार्यक्रम म्हणजे आमच्याकरता देखील माथाडी कामगारांच्या व्यथा समजून घ्यायच्या आणि त्यातनं ज्या काही उपाययोजना करता येतील त्या उपाययोजना करायच्या या दृष्टीनं हा कार्यक्रम अत्यंत महत्वाचा आहे। आणि सगळ्यात पहिल्यांदा राज्य सरकारच्या वतीनं, माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या वतीनं मी आपल्याला आश्वस्त करतो की कुठल्याही परिस्थितीमध्ये माथाडी कायद्याशी छेडछाड आम्ही करणार नाही, माथाडी कायदा त्या ठिकाणी आम्ही रद्द होऊ देणार नाही। ज्यावेळी आता काही अमेंडमेंट्स आल्या, सातत्याने काही मागण्या होत होत्या, त्या मागण्याच्या अनुषंगाने कामगार विभागाने अमेंडमेंट्स आणल्या, पण अमेंडमेंट्स आल्यानंतर नरेंद्रजी मला भेटले, त्यांनी मला सांगितलं की हे चुकीचं होत आहे, शशिकांतजी म्हणाले हे चुकीचं होत आहे, सगळ्या नेत्यांनी सांगितलं हे चुकीचं आहे। मी त्यांना सांगितलं की तात्काळ मी थांबवतो, तुम्ही काळजी करू नका, माझी एकच अपेक्षा आहे आपल्याला कायद्यामध्ये एवढाच बदल तुम्ही सगळे सुचवा की ज्यातनं माथाडी चळवळीला बदनाम करणारे, फेक माथाडीच्या भरोशावर पैसा कमवणारे, ब्लॅकमेलिंग करणारे असे जे घटक आहे यांना आम्हाला पूर्णपणे जेरबंद करता आलं पाहिजे। मागच्या काळामध्ये आमच्या असं लक्षात आलं की ज्या ज्या वेळी आम्ही यांच्यावर ऍक्शन घेतो त्यावेळी कायद्यातली पळवाट शोधून काढतात आणि हे सुटतात, त्यामुळे कायद्यातही आपल्याला यांना असं बांधावं लागेल की ज्यातनं कुठेतरी अशा प्रकारची हिंमतच त्यांची होणार नाही। बघा, शेवटी करणारे वेगळे
आणि बदनाम कायदा होतो. अण्णासाहेब पाटलांनी त्यावेळी हा कायदा करून घेतला. तो जर करून घेतला नसता तर आज आमच्या माथाण्यांची अवस्था काय असती. पण आता हा कायदा 50 वर्ष पूर्ण करतोय अशा परिस्थितीमध्ये काळाच्या बदलानंतर त्याच्यातनं लूपहोल शोधून जे लोक या कायद्यालाच बदनाम करतायत त्यांना त्या ठिकाणी जेरबंद करण्याकरता आपल्याला काही ना काही अमेंडमेंट्स त्यात आणाव्या लागतील. जसं आपल्याला माहिती आहे की भारताचं संविधान आहे, जगातलं सर्वोत्तम संविधान आपल्याला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलं, पण ते देत असताना त्यांनी कालानुरूप त्या संविधानामध्ये जेव्हा परिस्थिती बदलेल त्यावेळेस काय बदल करायचे आणि ते कसे करायचे याची पद्धती देखील त्या संविधानातच टाकून दिली. आणि म्हणून आज आपण पाहतोय की आता महिलांना आरक्षण देण्याचा विषय हा आला तर बाबासाहेबांनी संविधानातच ती व्यवस्था केली असल्यामुळे संविधान संशोधन करून आपल्याला महिलांना आरक्षण देता आलं. असे अनेक कायदे आहेत आणि म्हणून खऱ्या अर्थानं मला असं वाटतं आमच्या माता भगिनी अत्यंत खुश आहेत, कारण येत्या काळामध्ये आपल्या विधानसभेमध्ये आणि लोकसभेमध्ये 30% खासदार आणि 30% आमदार आता आमच्या माता भगिनी होणार आहेत. ही देखील मला वाटतं अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. पण माझा मूळ मुद्दा एवढाच आहे की नरेंद्रजी किंवा शशिकांतजी तुम्हाला माझी विनंती एवढीच आहे की परिस्थिती काय तुम्ही जाणता. आज महाराष्ट्रामध्ये उद्योग येत असताना फेक माथाडीच्या भीतीने हे उद्योग थांबले आहेत, ते बाजूच्या राज्यात निघाले आहेत. आज आपल्याला माहिती आहे अनेक ठिकाणी फेक माथाडीमुळे आपल्याकडे स्टीलचा जो उद्योग आहे ते छत्तीसगडमध्ये घेऊन जायला निघालेले आहेत. म्हणजे चूक तुमची नाही आहे, चूक फेक लोकांची आहे, नालायक लोकांची आहे, खंडणीबाजांची आहे, पण भोगता तुम्ही आहे. ते जर आपण बंद केलं तर उलट तुम्हाला 4 गोष्टी जास्त देता येतील, 4 पैसे जास्त आपल्या खऱ्या माथाडींना आपल्याला देता येतील, 4 सोयी जास्त आपल्याला खऱ्या माथाड्यांना देता येतील. आणि म्हणून माझी तुम्हाला हात जोडून ही विनंती आहे की आम्ही काही कोणावर थोपणार नाही, तुम्हीच त्याच्यात अभ्यास करून मेहनत करून नरेंद्रजी यांना रोखण्याकरता. मग काय होईल, एखाद्या वेळेस थोडं प्रेम आपलं जागृत होऊ शकतं, म्हणजे आपलं म्हणजे सगळ्यांचं, कारण शेवटी यांच्यातही काही आपले भाऊ बंद आहेत, काही आपले नेते आहेत, काही आपले लोक आहेत. हे प्रेम कुठेतरी बाजूला ठेवा. जर लॉंग टर्म जसं अण्णासाहेब पाटलांनी कायदा करून घेतला तर 50 वर्ष त्याला नख नाही लागू शकलं, अशा प्रकारच्या अमेंडमेंट्स की पुढचे 50 वर्ष कोणी याचा दुरुपयोग करू शकणार नाही अशा प्रकारच्या अमेंडमेंट्स तुम्ही सुचवाल त्या या आम्ही या ठिकाणी करू. पण आपण सगळे मिळून कुठेतरी अशा प्रकारच्या फेक लोकांना, अशा प्रकारच्या खंडणीबाजांना जेरीस आणून त्यांना जेरबंद करण्याचं काम हे आपण निश्चितपणे केलं पाहिजे. आणि म्हणून त्यामध्ये आपली मदत या निमित्ताने मी मागतो आणि पुन्हा आपल्याला आश्वस्त करतो की अण्णासाहेबांच्या माथाडी कायद्याचा आत्मा काय वाटेल ते झालं तरी आम्ही बदलणार नाही, तो मरू देणार नाही, तो संपू देणार नाही, तो आत्मा कायम राहील हा विश्वास आपण सगळ्यांनी ठेवला पाहिजे. आज खरं म्हणजे अनेक प्रश्न या ठिकाणी आले, विशेषतः नाशिकचा प्रश्न अनेक दिवसांपासून हा त्या ठिकाणी अडलेला आहे. आता सुप्रीम कोर्टाचा ऑर्डर देखील आलेला आहे. आता सरकारची देखील अनेक वेळा अवस्था अशी होते की कामगारही महत्वाचे आहेत आणि तिथले व्यापारी ते देखील अनेक वेळा महत्वाचे वाटतात, कारण त्यांनी लिलाव बंद केला की आम्ही आपले त्यांच्या मागे जातो, लिलाव सुरू करा, लिलाव सुरू करा, लिलाव सुरू करा. पण मला असं वाटतं की सुप्रीम कोर्टाच्या ऑर्डरचा आदर हा सगळ्यांनी केला पाहिजे. आणि त्या दृष्टीनं मी स्वतः कामगार सचिवांना सांगेन की त्यांनी तात्काळ सुप्रीम कोर्टाच्या ऑर्डरप्रमाणे लेवीचे पैसे कदाचित एकदम नाही येऊ शकणार 130 कोटी, तुमची पण ती अपेक्षा नाही आहे, पण किमान ते येणं सुरू झालं पाहिजे. आणि एका निश्चित कालावधीमध्ये जे कामगारांच्या हक्काचं आहे, जे कोणी ठेवून घेतलेलं आहे, ते कामगारांच्याच तिजोरीत गेलं पाहिजे अशा प्रकारचा निश्चित पुढाकार हा आपण येत्या काळामध्ये घेऊ हा विश्वास मी निश्चितपणे व्यक्त करतो. आज नरेंद्रजी आपण हे सांगितलं की माथाडी बोर्डामध्ये 75% कर्मचारी हे रिटायर झालेले आहेत. निश्चितपणे आपण आता सगळ्या प्रकारची भरती सुरू केली आहे, त्यामुळे मी तात्काळ आपल्या याही संदर्भात माथाडी बोर्डाचे जे कर्मचारी आहेत त्यांच्या भरतीचा कार्यक्रम हा देखील हाती घेण्याच्या संदर्भात मी या ठिकाणी सांगणार आहे. एक घरांचा प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे की ज्याच्यामध्ये
एक 5 एकर जागेची मागणी आपण केली आहे, मी जरूर सिडकोच्या माध्यमातून ते करीनच, पण त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही या ठिकाणी जे काही सांगितलं की बाजूला आपलं जे ट्रक टर्मिनस आहे, तर त्या संदर्भात मी तात्काळ सिडकोला आणि माननीय मुख्यमंत्र्यांची चर्चा करून सिडकोला आपण आदेश देऊ, आणि माननीय पंतप्रधान मोदीजींचीच ही अपेक्षा आहे की लोकांना ते जिथे काम करतात त्याच्या जवळपास घरं दिली पाहिजे, त्याच्यामुळे जरूर या संदर्भातला पुढाकार हा देखील येत्या काळामध्ये निश्चितपणे आपण घेऊ। आज खरं म्हणजे तुम्ही एक गोष्ट अजून लक्षात आणून दिली, आता आमचे पोलीस विभागाचे लोक आहेत, आता हे कोण महाभाग आहेत की ज्यांनी 25% अॅग्रीमेंटचे पैसे हे देण्याच्या संदर्भातला अॅग्रीमेंट केलाय, तर या अॅग्रीमेंटचीही चौकशी आम्ही करू आणि ज्यांनी घेतले आहेत त्यांच्याकडनं ते पैसे वापस करायला लावू आणि ज्यांनी दिले आहेत त्यांच्यावरही कारवाई करू। या राज्यामध्ये असं आम्ही काही झालं तरी चालणार नाही। पोलीस इथे उपस्थित आहेत, पोलिसांनी, न्यू मुंबई पोलिसांनी, नवी मुंबई पोलिसांनी याची नोंद घ्यायची, मी सांगायची वाट पाहायची नाही, पुढच्या 8 दिवसात या संदर्भात कारवाई करून रिपोर्ट माझ्याकडे पाठवायचा, आणि अशा प्रकारे जर कोणी करत असेल तर त्याला ठोकून सरळ करायचं, ठोकून म्हणजे पोलिसांच्या भाषेत ठोकून, नाही तर तुम्ही वेगळं टापल्या सिनेमाच्या भाषेत ठोकून, तसं ठोकून नाही। आज खरं म्हणजे अनेक गोष्टी या ठिकाणी आल्या, आमच्या लायसन्स पोर्टरचा विषय आपण मांडलेला आहे, तो देखील महत्वाचा आहे, कारण शेवटी हे जे आमचे हमाल काम करणारे लोक आहेत यांनी निश्चितपणे खूप मोठी सेवा केलेली आहे, आणि आता बदलत्या काळानुरूप त्यांचा व्यवसाय हा जर कमी होत असेल तर कुठेतरी त्यांना समावून घेणं, त्यांचा व्यवसाय तर कायम राहिलाच पाहिजे पण त्यांना समावून घेण्याचं काम देखील आपण केलं पाहिजे, तर जरूर या संदर्भात एक बैठक जी आहे ती केंद्रीय रेल्वे मंत्र्यांच्या सोबत ही निश्चितपणे आपण लावूया। खरं म्हणजे बाजार समितीचा विषय देखील तुम्ही मांडला, आता बाजार समितीच्या पुनर्विकासाच्या संदर्भातला आराखडा तयार झालाय, एकदा त्याची बैठक आम्ही लावणार आहोत, एकदा सगळ्यांना तो दाखवणार आहोत, आणि तो आराखडा सगळ्यांनी एकदा त्याला इनपुट्स दिले की जरूर ते काम देखील आपण नरेंद्रजी या ठिकाणी करणार आहोत। मी स्वतः ते प्रेझेंटेशन बघितलेलं आहे, अतिशय चांगल्या प्रकारे ते तयार झालेलं आहे, आणि निश्चितपणे त्या संदर्भातली कारवाई देखील येत्या काळामध्ये आपण करू। खरं म्हणजे अण्णासाहेबांनी एक मोठा संघर्ष मराठा समाजाकरता केला, आणि आजही मराठा समाजाचे प्रश्न हे खूप ऐरणीवर आहेत। हे खरं आहे की मागच्या काळामध्ये आपण आरक्षण दिलं ते उच्च न्यायालयात टिकलं, पण सर्वोच्च न्यायालयात ते टिकू शकलं नाही। आता आपली क्युरिटिव्ह पिटिशन सर्वोच्च न्यायालयात लागलेली आहे, तिथे देखील आपण बाजू मांडून कशा प्रकारे ते वाचवता येईल हा प्रयत्न करणार आहोत। या दरम्यान अनेक मागण्या देखील समोर आलेल्या आहेत, आपण माननीय न्यायमूर्तींची एक समिती देखील तयार केलेली आहे की या मागण्यांच्या संदर्भात कायद्याच्या चौकटीत बसून आपल्याला निर्णय घ्यावे लागतील। एक गोष्ट मी आपल्या सर्वांना निश्चितपणे सांगतो की शेवटी कुठलाही निर्णय आपण जर घेतला तर तो कायद्याच्या चौकटीत बसून घेतला पाहिजे। अनेक वेळा आपण निर्णय घेतो आणि मग कोर्ट ते निर्णय बदलवून टाकतं, कोर्ट त्याच्यावर स्थगिती देतं, कुठेतरी मग समाजामध्ये आमची फसवणूक झाली अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होते, आणि म्हणून माझ्यासारखा व्यक्ती, मी अनेक वेळा, माझा स्वभाव आहे की मी एखाद्या गोष्टीचा पूर्ण अभ्यास करतो, आतमध्ये जातो, त्याच्या कायदेशीर बाबी तपासतो, त्याच्यामध्ये 4 वकिलांचा सल्ला घेतो आणि मग त्याच्यानंतर एखादी भूमिका मांडतो। अनेक वेळा लोकांना खरी भूमिका मांडलेली आवडत नाही, लोकांना तात्पुरती आवडणारी, लोकांना भावणारी अशी भूमिका मांडली टाळ्या मिळतात, परंतु त्याने समाजाचं कधीही खरं होऊ शकणार नाही। समाजाचं जर भलं करायचं असेल तर कायद्याच्या कसोटीवर बसणाऱ्या गोष्टी आपल्याला कराव्या लागतील। मला विश्वास आहे की आता आपण न्यायमूर्तींची समिती तयार केली आहे, सुप्रीम कोर्टात देखील आपण त्या ठिकाणी काम करतो, आणि त्याचसोबत आपण वेगवेगळ्या उपाययोजना देखील केल्या आहेत, त्यामुळे मराठा समाजाच्या प्रति माननीय मुख्यमंत्री असतील, अजितदादा असतील, मी असेल, आम्ही सगळे पूर्णपणे संवेदनशीलतेनं या ठिकाणी काम करण्याचा प्रयत्न करतोय। मला या गोष्टीचा आनंद आहे की जवळपास 25 वर्षापूर्वी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ तयार झालं, पण त्याला खऱ्या अर्थानं जिवंत करण्याचं काम हे मी मुख्यमंत्री असताना केलं, आणि या ठिकाणी नरेंद्रजींना त्याची जबाबदारी दिली, आणि नरेंद्रजींना मी टार्गेट दिलं होतं की नरेंद्रजी तुम्ही याची जबाबदारी घेऊन, अण्णासाहेब पाटलांच्या नावानी आहे ही जबाबदारी घ्या, आणि आमच्या मराठा समाजामध्ये किमान 1 लाख उद्योजक तुम्ही तयार करा अशी जबाबदारी मी त्यांना दिली होती। गावोगावी फिरले, मी स्वतः प्रत्येक जिल्ह्यात जाऊन बैठक घ्यायचो, बँकेचे लोक त्या ठिकाणी बोलवायचो,
अडचणी दूर करायचो. मला आज आनंद वाटतो की नरेंद्र पाटलांच्या मेहनतीतून 1 लाखाचा आकडा आता थोडाच दूर राहिलाय, पण 70,000 मराठा समाजातले उद्योजक हे नरेंद्र पाटलांनी या महामंडळाच्या माध्यमातून तयार करून दाखवले. आणि 5,000 कोटी रुपये या 70,000 उद्योजकांना आज आपण लोन उपलब्ध करून दिलं, आणि आपण सातत्याने त्यांचं लोन हे कॉस्ट फ्री असावं, त्याच्यावर कुठला इंटरेस्ट असू नये, म्हणून त्या इंटरेस्टचे 507 कोटी रुपये हे राज्य सरकारच्या वतीनं आपण प्रतिवर्षी त्या ठिकाणी भरतो आहे, जेणेकरून 0% व्याज दरावर आज हे उद्योग उभे राहिले आहेत. आणि एक मराठा उद्योजक उभा राहिला तर तो कोणी 10 लोकांना, कोणी 100 लोकांना, कोणी 200 लोकांना त्या ठिकाणी काम देतो आहे. त्यामुळे मला असं वाटतं की आजही आता नवनवीन स्कीम ते सुरू करतायत की ज्या स्कीम्सच्या माध्यमातून अजून जास्त उद्योजक हे मराठा समाजात कसे तयार होतील. आपण सारथीसारखी योजना त्या काळामध्ये सुरू केली आणि सारथीनी आज बघा, सारथीमुळे मोठ्या प्रमाणात आपली मुलं मराठा समाजाची आयएएस आयपीएस झाली, एमपीएससी मध्ये पास झाली, वेगवेगळ्या पदांवर आपली मुलं लागली. मुळातच आपण जे काही मराठा आरक्षण आणि त्यावेळेसच्या गोष्टी केल्या, तर 18,000 मुलांना त्या काळामध्ये आपण सरकारमध्ये नोकरीला लावलं. आणि आज आपल्या मुलांच्या परदेशी शिक्षणाची व्यवस्था देखील आपण या सारथीच्या माध्यमातून केली, फेलोशिपची व्यवस्था आपण केली, ट्रेनिंगची व्यवस्था आपण केली. आज मोठ्या प्रमाणात मराठा मुलांना त्या ठिकाणी स्किल ट्रेनिंग हे देण्याचं काम हे आपण सातत्याने करतो आहोत. त्यामुळे मला असं वाटतं की आपलं जे कमिटमेंट आहे, अण्णासाहेबांचं स्वप्न काय होतं, अण्णासाहेबांचं स्वप्न एवढंच होतं की हा जो गरीब मराठा समाज आहे, जो एकेकाळी स्वराज्याकरता छत्रपतींसोबत लढलेला आहे, ज्यांनी आपल्या जीवाचं बलिदान देऊन या महाराष्ट्रामध्ये आमच्या महाराष्ट्र धर्माला, आमच्या या महाराष्ट्राला सावरण्याचं काम केलेलं आहे, पण कालांतराने गरिबीमुळे अडचणींमुळे हा समाज जो मागे राहून गेला आणि त्याला माथाडीचं ओझं घेऊन काम करावं लागतं, तर भविष्यातल्या समाजावर ही अवस्था येऊ नये, ही जी काही त्यांची मानसिकता होती ती पूर्ण करण्याकरता निश्चितपणे आपलं सरकार हे पूर्ण त्या ठिकाणी कटिबद्ध आहे. तेच कार्यक्रम आपण राबवतो आहोत. आणि म्हणून मी पुन्हा एकदा आपल्याला आश्वस्त करू इच्छितो की माथाडी कामगारांच्या प्रश्नावर आम्ही पूर्णपणे गंभीर आहोत. आणि मला तर गंभीर याकरता राहावं लागतं की भाषण देऊन पळून जाता येत नाही, पुढच्या वर्षी याच दिवशी पुन्हा तुमच्या समोर यावंच लागतं. त्याच्यामुळे जे बोलतो ते केलं नाही तर पुढच्या वर्षी तुम्ही प्रश्न विचारता की फडणवीस साहेब मागच्या वेळेस बोलले आता पुन्हा तेच, त्यामुळे असं न करता. माझं सगळ्या 100% गोष्टी होत नाही, पण एवढं निश्चित आहे की अनेक गोष्टी आपण त्यानिमित्ताने करतो. आणि म्हणून हा जो कार्यक्रम आहे, हा कार्यक्रम खऱ्या अर्थानं माथाडी समाजाच्या प्रश्नांची सोडवणूक करण्याचं व्यासपीठ म्हणून या कार्यक्रमाकडे मी पाहतो. आणि मी नरेंद्रजी, आज तुम्ही थोडे नाराज झालात, पण मुख्यमंत्र्यांना आपल्याला माहिती आहे की सुप्रीम कोर्टाने सांगितलं होतं की आजच्या दिवशी ती केस लावा, त्यामुळे ती आज नार्वेकरांनी लावली. म्हणून मुख्यमंत्री महोदय नाही आहेत, पण माननीय मुख्यमंत्री महोदय आणि अजितदादा दोघांच्या वतीने या ठिकाणी मी बोललेलो आहे, त्यामुळे काळजी करायचं कारण नाही आहे. जे मी बोललोय ते त्या सगळ्यांच्या संमतीने या ठिकाणी बोललोय. पण पुढच्या वर्षी आजच्याच दिवशी या कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री, अजितदादा, मी आणि कामगार मंत्री देखील उपस्थित राहतील हा विश्वास मी आपल्याला देतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.